गोपाला 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 रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला सवय थोड़ी जी तुमची जी आहे प्यारे शी ती जरा बदलायला लागेल आपल्याला कारण काय की मी प्यारे कसं म्हणतोय तुम्ही प्यार वेगळं म्हणता हे असलं कोरस चालणार नाही आपल्याला तुमचं कसं आहे गोपाला गोपाला रे प्यारे नंद नाही ते गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला आम्ही गाडीने येत होतो ना तरी शम्मी कपूरचं गाणं लागलं होतं छान आणि तो रफी इतका असा मजेत म्हणत होता गाणं तर हे माहीत नसेल तुम्हाला कदाचित की रफीने शम्मी कपूरचं प्रत्येक गाणं गायलेलं आहे तर त्यावेळेला शम्मी कपूर बाहेर बसून ऍक्टिंग करायचा त्या गाण्याची आणि इथे रफी गायचा त्यामुळे त्या गाण्यामध्ये सुद्धा ऍक्टिंग उतरलेलं आहे एखादा अपवाद असेल परंतु जनरली असं व्हायचं की तो स्वतः असल्याशिवाय रफीला रेकॉर्डिंग करू द्यायचा नाही त्याचं कारण आहे की त्याला कसं म्हणायचं आहे आणि मग तो तसंच्या तसं म्हणायचा रफी तुमने पुकारा और हम चले आए आम्ही ऐकलं तर ते मध्ये मध्ये रफी तो असा जातो ना त्याचं कारण आहे की रफी शम्मी कपूर होऊन जगतोय आता इथे काय आहे गोपाला गोपाला प्यारे नंदलाला तुम्ही जर लहान बालकाबरोबर मोठं बनून खेळायचा प्रयत्न केला तर सॉरी जमणार नाही लहान बालकाबरोबर लहान होऊन खेळायचं थोडस आपला आवाज त्या दर्जाला गेला पाहिजे शम्मी कपूर रफी अशी युती आहे तसं नंदलाला आणि आपली युती व्हायला पाहिजे आता गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला प्यारे नंदलाला प्यारे नंदलाला हमारे नंदलाला हे गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला प्यारे नंदलाला तुला रे नंदलाला प्यारे नंदलाला तुला रे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला 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 रे प्यारे नंदलाला प्यारे नंदलाला तुलारे नंदलाला प्यारे नंदलाला तुलारे नंदलाला चल गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला प्यारे नंदलाला दुलारे नंदलाला
हे श्री रामचंद्र कृपाल भज मन हरण तो कुछ नया है ना, कुछ हटके करते सबसे ऊंची प्रेम प्रेम सगाई प्रेम सगाई प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई प्रेम सगाई ऊंची प्रेम सगाई हे कसं आहे काही ऐकू तुम्हाला वेगवेगळे सूर ऐकायला पाहिजे सबसे ऊंची प्रेम सगाईची ही चाल नाहीये प्रेम सगाई ऊंची प्रेम सगाई प्रेम सगाई हम आपके कौन पिक्चर चो ओरिजिनल वर्जन काय आहे नदिया के पार त्याच्यातलं गाणं आहे कौन दिशा में लेके चला रे काय कमाल आहे कमाल आहे त्यांना आठवलं म्हणजे नदीच्या पलीकडनं झालं परफेक्ट एकदम सबसे ऊंची नदी ओलांडली म्हणजे का सबसे ऊंची 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 अंग धक्क्याला सांगितल्यामुळे गोड आहे पण हे बरोबर आहे तुम्हाला सांगतो हेच करेक्ट आहे पान कोंबडी आहे रामकृष्ण परमहंस म्हणतात की पान कोंबडी तिला पान कोंबडी का म्हणायचं कळत नाही म्हणे की पाण्यात राहते पण पाण्याचा स्पर्श नसतो तिला बाहेर आली झटकला अंग की कोरडी ठणठणीत असते म्हणे तर आपल्याला कसं ठणठणीत राहता आलं पाहिजे सगळ्या या व्यापातून असं कोरडं ठणठणीत राहता आलं पाहिजे आणि त्यासाठी काय तू यांना माफ कर सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची
येतात ना की ताना घेता येतात थोड्याशा. आता हे बघा सबसे ऊंची, हे कसं हळू असल्यावर घेता येईल, पण ऊंची म्हणजे काही कळतच नाही म्हणजे फास्ट मूड मध्ये शोध लागणार नाही, स्लो मूड मध्ये सगळे शोध लागतात नाही का. त्यामुळे चमत्काराच्या जगात जो गेला त्याला चमत्काराचा अनुभव तर आला, पण हाती काही लागत नाही तुम्हाला, शोध लागत नाही. अपनी धुन में रहता हूं, है ना. हे बघा कसं चाललंय बघा, ही छपकी आहे. सबसे सबसे दुर्योधन का मेवा त्यागे, धन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का सबसे ऊंची, सबसे ऊंची. आता एक छान चित्रकार माझ्याकडे आला काही दिवसांपूर्वी, स्वतः ते कॅनव्हास वर पेंटिंग केलेलं एक चित्र मला भेट दिलं. त्याच्या 20,000 रुपयाची किंमत त्याची, आणि ते चित्र जे आहे ते तद्दन म्हणजे त्याला काही अर्थ नाही तुम्हाला सांगतो म्हणजे. पण आता काही लोक असे आहेत की ती किंमत 20 म्हटल्यानंतर कदाचित त्यांना चांगलं वाटू शकतं काही लोकांना, कारण जी मूल्याधिष्ठित असतात त्यांना ते छान वाटतं. मी म्हटलं ह्यात काहीच नाहीये, हा मग ते काहीच नव्हतं. पण काय झालं की शेवटी मग ते आता भेट आणली त्याने, नाही का, ती भेट मी स्वीकारली, घरी घेऊन गेलो, तर ते खूप दिवस मी लावून ठेवला होता चित्र, ते काहीतरी मला असं सापडेल त्याच्यामध्ये बरं का. म्हणजे पण 8 दिवस झाले मी रोज आहे ना त्याच्याकडे एकटक लावून बघायचो, पण ते मला काही सापडायला तयार नाही. आणि खरं त्यात काहीच नव्हतंच, म्हणजे कारण शेवटी आता माझा मुलगा त्याने पण BFA केलेलं, बॅचलर ऑफ फाईन आर्ट आहे, तर म्हणलं काही नाही, म्हणलं असे दगड धोंडे सुद्धा असे आणून ठेवतात आणि लोक मॉडर्न आर्ट म्हणून विकत घेऊन जातात, त्यापेक्षा हे खूप छान आहे म्हटलं. निदान काय नाही, सूर्य काढलाय आणि खाली असं काळ 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 काळ, तर त्याचं म्हणणं आहे की हे गाव आहे हे असं आहे, आता ते सगळं त्याचं म्हणणं आहे. तर मी ते सगळं शोधत होतो आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की शोधून काढायचंच काहीतरी याच्यात. आता ठरवलं आणि तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर त्या चित्राची मी 150 वैशिष्ट्य शोधून काढली तुम्हाला सांगतो, आणि ती तुम्हाला पटतील अशी वैशिष्ट्य मी शोधून काढली, माझ्या घरातल्यांना मी दाखवली, ते म्हणले हा रे असंच आहे ना, बरोबर. प्रत्यक्षाच्या चित्रात काहीच नाहीये, पण मी 150 वैशिष्ट्य शोधली, त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो नाही. त्याचं कारण असं आहे की या जगामध्ये मिळवणे आणि आविष्कृत करणे या दोन घटना आहेत स्वतंत्र. जिथे मिळवून मिळवून खूप संपत्ती आहे त्या ठिकाणी आविष्काराच्या जागा गेल्या, आविष्कार होत नाही. आता या चित्रात काहीच नसल्यामुळे तिथे आविष्काराला जागा होती, 150 आविष्कार शोधून काढले. दुर्योधन का मेवा त्यागे, आविष्कारला जागाच नाही, काय तिथे करणार, मेवा मिष्टान्न ठेवलेले काय त्याच्या शोधायचं, शोधायचं कुठे, साग विदुर घर काय, विदुराच्या घरी काय मिळालं त्याला, साग भाजी म्हणजे. पण त्याच्यामध्ये आनंद आला, त्याच्यामध्ये 150 प्रकार शोधले. मग तर थोडक्यात काय आहे की परमेश्वर नुसतं मिळवणं जिथे तिथे नसतो, जिथं आविष्काराला जागा असते तिथे परमेश्वर जाऊन ठाण मांडतो. आणि म्हणून हे दुर्योधन का मेवा त्यागे नया आहे दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घरी खाई. बघा ते चित्र आणा डोळ्यासमोर, ते
सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची। ग्रंथांमध्ये मी अनेक ग्रंथ फार पूर्वी लहान असताना वाचायचो, मला खूप वाचनाचा छंद होता, तर मी त्याच्यामध्ये चाणक्य नीती बघितली नाही का, आणखी मनुस्मृती बघितली, पाराशर स्मृती आहे, मग त्याच्यात विदुर नीती हा ग्रंथ मिळतो, विदुराची नीती सगळे सापडले मला। दुर्योधनाने असं काही निर्माण केलं हे काही सापडलं नाही तुम्हाला सांगतो, की दुर्योधनाच्या नावावर ग्रंथ नाही, नाहीये ग्रंथ, काय ग्रंथ असायचं कारणच नाहीये, आविष्काराला जागा नाही, लक्षात घ्या। विदुर नीती पण सापडली, दुर्योधन नीती मात्र कुठं सापडली नाही, त्याचं कारण आहे, आणि म्हणून तो मेवा त्यागे निर्माण झालं तिथे, जिथे साग खाल्लं तिथे नीती जन्माला घातली, लक्षात घ्या। इथे निर्माण करायला काही नव्हतंच म्हणून तिकडे गेला नाही, हे नया आहे गोष्ट ना। ओ दुर्योधन का मेवा जागे, साग विदुर घर खाई, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची। झूठे फल शबरी के खाए, शबरी झूठे फल शबरी के खाए। पूर्वी मी झूठे म्हणायचो, झूठे आणि जूठे मध्ये फरक आहे, तिथे जूठे शब्द लिहिला तो बरोबर आहे, उष्ट म्हणजे जूठ आणि खोट म्हणजे झूठ, झूठ म्हणजे खोट आणि जूठ म्हणजे उष्ट, तर ते जूठेच म्हणायला पाहिजे, काही लोक झूठे म्हणतात ते बरोबर नाहीये, खोटी बोर नाही उष्टी बोर। झूठे फल शबरी के खाए, बहुविधि स्वाद बताई, बहुविधि स्वाद बताई, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची। या जगामध्ये दोन गोष्टी असतात, एक आहे जीवन, ज्याला आपण खऱ्याच्या कॅटेगरीत टाकून देऊ, आणि एक आहे प्रभाव, ज्याला आपण खोट्याच्या प्रमाण टाकत टाकू। जीवन वेगळं आणि प्रभाव वेगळा, जो माणूस जीवन जगतो त्याचा प्रभाव निर्माण होतो, पण जो प्रभाव जगतो त्याचं जीवन नष्ट होतं, कशी कमाई, बारीक आहे, थोडं बारीक आहे। जो जीवन जगतो त्याचा प्रभाव निर्माण होतो, जो प्रभाव जगतो कोणाचा तरी, हा अमुक अमुक मोठा, तो तमुक तमुक मोठा, हा अमुक अमुक याने इतके फिया घेतल्या, त्याने तितकं हे मांडलं, प्रभाव मे जी रहे भाई। आणि परमेश्वराचा प्रॉब्लेम आहे की तो जीवनाकडे सरकतो प्रभावाकडे सरकत नाही, म्हणून जीवठे फल शबरी के, झूठे फल शबरी के खाए, आता उष्ट्या बोराचा काय प्रभाव आहे, पण प्रभाव आहे, प्रभाव आहे, बाकीच्या सगळ्या मिष्टान्नांचा प्रभाव नाहीये, पण शबरीच्या बोराचा प्रभाव आहे महाराज, कारण जीवनाकडे सरकलेला विषय आहे, प्रभावाकडे सरकलेला विषय नाही। शबरी जीवन आहे, प्रभाव नव्हे, सी फरक आहे। त
तर परमेश्वर हा प्रभावाला कधीही जगवत नाही. तुम्हाला सांगतो जीवनाकडे मात्र 100% सरकतो. ही जी शबरी आहे ना, ही लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो जर एखाद्याला परमेश्वर प्राप्त होत नसेल तर सोपी खूण आहे. कुठल्या तरी प्रभावाला शरण गेलेला आहे, परमेश्वराला शरण गेलेला नाही. आणि जर परमेश्वराला शरण गेला तर तो जीवनाला शरण गेला. माझ्या जीवीचे जीवन, परमेश्वर हा तुमच्या जीवाचं जीवन आहे. तो कशाला तुमच्यावर प्रभाव टाकेल? उलट प्रभाव शून्य होऊन जो काम करतो तो परमेश्वर. आणि म्हणून जागा बघा कशी आहे. झूठे फल शबरी के काय, फार सुंदर आहे. कारण प्रभावहीन जागेवरती प्रभाव निर्माण केला म्हणून तर तो परमेश्वर. जे जमत नाही इतरांना ते याने जमवले. कोण बोरांना अमर करेल मला सांगा. काय कोणाची हिम्मत आहे बोरांना अमर करायची? पण परमेश्वराने उष्ट्या बोराला अमर करून टाकलं. ये हे प्रभाव. तो एक है जीवन, एक है प्रभाव. परमात्मा जीवन की तरफ जाता है, प्रभाव की तरफ नहीं जाता. झूठे फल शबरी के खाए, बहुविधि स्वाद बताई. बहुविधि स्वाद बताई. सबसे ऊंची, सबसे ऊंची. हे प्रभाव आणि हे जरा थोडस आणखी बारीक लक्षात घ्या. तुम्हाला नाही इथे जागा आलेली आहे. प्रभाव का कमी गणला गेलाय? पण प्रभावात असलेली व्यक्ती ही प्रभावापेक्षा कमी ठरते. प्रभाव मोठा ठरतो, व्यक्ती कमी ठरते. व्यक्ती मोठी आणि प्रभाव छोटा पाहिजे. तर तो जो प्रभाव आहे तो त्या विषयाला महान करून टाकतो. म्हणजे इथे काय झालेलं आहे, बोर त्याला प्रभावच नाही. आणि अशा ठिकाणी जो काम करतो तो प्रभाव. म्हणजे निष्प्रभाव असणाऱ्या विषयाला जो प्रभावी करतो त्याला प्रभाव असं म्हणायचं. आहे की नाही? आणि जो प्रभावाला प्रभाव, त्याचा काय होतो? प्रभाव आहेच त्याचा. त्याच्या अंदर जो राहतो त्याला प्रभाव असायचं काही कारणच नाहीये. इथे गंमत काय आहे, छोट्याला मोठं करणं त्याला म्हणतात प्रभाव. खरं तर प्रभाव त्यालाच म्हणायचं, नाही का? म्हणजे काजव्याने अंधारात प्रकाशित व्हायचं आणि म्हणायचं माझा प्रभाव जास्त आहे तर ते चालत नाही. चंद्र जर म्हटला की मी सूर्यासमोर प्रकाशित होईल, चालणार नाही. जो परावलंबी आहे त्याने अंधारातच प्रकाशायचं असतं. जो परावलंबी आहे त्याने अंधारात निघायचं असतं, त्याने दिवसा निघायचं नसतं महाराज. तर इथे काय आहे, इथे दिवसा आहे. बिन बोभाट झूठे फल शबरी के खाए, हा सूर्य हा जयद्रथे, असा विषय. झूठे फल शबरी के खाए, बहुविधि स्वाद बताई. हे तुम्ही आता लक्षात घ्या, हे एकदम नवीन आपण भजन गातोय. तर हे जे भजन आहे, ये शबरी का झूठा बेर आहे पूर्ण भजन. आणि आपण प्रत्येक वेळेला त्याला गाताना बहुविधी स्वाद बताय. म्हणजे अजून तुम्ही किती वेळा मला गायला सांगा, ते बहुविधी काय संपायची नाही. बहुविधी स्वाद बताई, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची. सगळे शब्द छान येतात. प्रेम के बस नृप सेवा कीन्ही, प्रेम के बस नृप सेवा कीन्ही, आप बने
हरी नाई, आप बने हरी नाई सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची। मी एके ठिकाणी हे भजन गात होतो, हे कडवा आलं प्रेम के बसन रूप सेवा केनी, वाराणसी मध्ये मी हे भजन गात होतो। तर लालाजी वगैरे होते माझ्या बरोबर, आणि तिकडे एक त्या दिवशी नाही का तो ढोलकवाला भेटला, तो वाराणसीचा असे तो होता तिथे वाजवायला। तर हे मी गात होतो प्रेम के बसन रूप सेवा केली, तिकडेच घडलेली कथा आहे की एक न्हावी असतो आणि तो न्हावी हरिभजनामध्ये दंग झाला आणि त्याच्यानंतर तो राजाची सेवा करायला जायला विसरला म्हणे, आणि दुसऱ्या दिवशी राजाकडे गेला तर थरथरत गेला, कारण न सांगता गेला होता भजनाला, चोर नाही का। मग राजाने त्याला एकदम म्हणजे आलिंगन दिलं, म्हटलं अरे काल तू काय हजामत केलीस माझी, म्हणजे मग याचा अर्थ काय झाला की परमेश्वर याच्या जागी याचं स्वरूप घेऊन प्रकट झाला तिथे। आणि तर मला एक चिठ्ठी आली त्याच्यामध्ये बरं का, ते म्हणले जर त्या नाव्याविषयी हे होते तर आपल्याविषयी का होत नाही। तर ऐक ना, मी दुर्दैव आहे की त्याच्याविषयी होत काय, तर नावी येतो काय फार मोठी आसामी नाहीये, नाही का त्यांचं काय फार असं काही नसतं होते। बारा बलुतेदार तुम्हाला माहिती आहे की लोक पोत पोत धान्य देणार वर्षाला तेव्हा कुठे जगणार अशी त्याच्यात हे मोडतात सगळे। आणि मग म्हणे त्याला म्हणे त्याचं एवढं कौतुक केलं परमेश्वर आणि आपलं का नाही करत। तर त्याला मी उत्तर फार मजेशीर दिलं, ते आता मला आज आठवलं ते उत्तर, नया कुछ है ना, तो नया उत्तर याद आया आहे मेरे को। तर मी त्याला असं उत्तर दिलं, पुराना ही नया आहे ना, जुन्यामध्ये नवीन जन्मते नवे बघायचे कधी कधी। आता नवीन दृष्टी, प्रेम के बस नृप सेवा किनी आप बने हरी नाही, तो म्हटलं असं का घडतं आमच्या विषयी का घडत नाही। मी त्याला म्हटलं की एक आहे माणसाचं वावरणं आणि एक आहे माणसाचं नकली चेहरे घेऊन वावरणं, दोन सब्जेक्ट झाले। तर म्हटलं जे जे या जगात स्वतःचा ओरिजिनल फेस घेऊन वावरत नाहीत त्यांचा त्यांचा फेस परमेश्वराला मॅच करत नाही। परमेश्वर केवल, जीव सुद्धा केवल, चेहरा मॅच झाला की आदला बदली करता येते। पण आपण काय आहोत, हे जे आपले चेहरे येत नाही सगळे, हे सगळे आरशा समोर असे असे धुवून घासून पुसून लक्क करून आलेले चेहरे आहेत सगळे, है की नाही। मग कुठले कुठले हिरोईन कशी एकदम, म्हणजे एका हिरोईनच्या घरी एक माणूस गेला दिग्दर्शक आणि तिथं ती बसली होती एक, तिला म्हटलं की हिरोईन कुठे आहे, तर ती म्हणली की आता बोलवते तिला, आतमध्ये जाऊन स्वतःच नटून आली। म्हणजे इतकी वेगळी होती ती की नटून येऊन हिरोईन दिसली ती। तर हे जे ओरिजिनल फेस सोडून आपण काम करतोय तर परमेश्वराला आपल्याला मदत करता येत नाही बघा। तर हा जो नाहीये हा ओरिजिनल फेस का आदमी आहे, आदला बदली करायला प्रॉब्लेम आला नाही आणि म्हणून त्याच्या बाबतीत घडलं आपल्या बाबतीत घडलं। प्रेम के बसून रूप सेवा कीनी, प्रेम के बसून रूप सेवा कीनी, आप बने हरी नाई हरा चेहरा, आप बने हरी नाई सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची। करुण पुकार सुन
प्रभुने सुनी जब प्रभुने करुणा पुकार सुनी जब प्रभुने करुणा पुकार द्रौपदी लाजी बचाई द्रौपदी लाजी बचाई सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची करुण पुकार सुनी जब प्रभु ने। आता मला अजून नवीन एक फेस सापडला याच्यामध्ये। एके ठिकाणी असंच मी भजन करत होतो, मला वाटतं कुठेतरी लोणावळ्याच्या आसपास मी भजन करत होतो। हे भजन काय आता किती वेळा झालं, त्याची काय कुठली गुजुबली साजरी करायची असा प्रश्न आहे थोडासा। आमचं ठरलं होतं आज की जरा एक गोल्डन जुबली साजरी करावी 50 वेळा, पण ते कशाला ना, अगणित आहे त्याला गणितात बांधायचं कशाला। तर आज कुछ नया करते है ना जोशीजी। करुण पुकार सुनी जब प्रभु ने द्रौपदी लाज बचाई। आजकाल असे अनुभव येणं दुरापास्त झाले। त्याचं कारण आहे की जी गोष्ट आपण जगतो त्याच्याकडे आपलं लक्ष नाही, आणि जी गोष्ट आपण जगण्यावर लादतो त्याच्याकडे आपलं भारी लक्ष आहे। फरक आहे मोठा। आता मी विचार केला, एका ठिकाणी एक लेडीज बसलेली समोर, म्हटलं काय हो, म्हटलं तुम्ही बहीण आहात, ती म्हटली हो। म्हटलं तुम्ही पत्नी आहात, ती म्हटली हो। तुम्ही सून आहात, ती म्हटली हो। तुम्ही सासू आहात, ती म्हटली हो। तुम्ही आई आहात, ती म्हटली हो। म्हटलं मला हे थोडस सांगाल का समजून, एकच बाई सून है ना, मुलगी पत्नी आई सगळं भूमिका आहे, हे तुमच्या आतमध्ये हे काय आहे हे माहिती आहे तुम्हाला? तर म्हणती नाही सांगता येणार नाही। पण सगळे घटक नसून असल्यासारखे आहेत, बरं का? गंमत बघा कशी, नसून असल्यासारखे घटक आहेत। आणि मग मी तिला सांगितलं की तसं नाहीये, नसून असल्यासारखे नाही, आहेत म्हणून आहेत। पण प्रॉब्लेम असा आहे की जी खरी भूमिका असते ती भूमिका नेहमी आकाशाकडून तुमच्यामध्ये येते। ती पोकळी आहे जी आई बनून आहे, ती पोकळी आहे। आणि ह्या पोकळ्या तुमच्यामध्ये संचारतात, घुमतात आणि नातं म्हणून जन्माला येतात। बारीक आहे थोडस। या पोकळ्या आहेत। आता आई काय आहे नक्की? आई कोणाला माहिती आहे? पण आहे ना एक आई, बहीण आहे ना। तर ह्या सगळ्या पोकळ्या आहेत, त्या पोकळ्या आहेत, त्या पोकळ्या, ते आकाश जे आहे पोकळ आकाश, ते असं नातं बनून घुमतं आतमध्ये। आणि म्हणून ते घुमतं, म्हणजे आई पण घुमतं, बहीण पण घुमतं, सून, म्हणजे हे सगळं घुमतं आतमध्ये। ते आकाश आहे जी ही करामत चालवली सगळी। आणि जेव्हा तुम्हाला त्या आकाशाकडे लक्ष जाईल तेव्हा त्या नात्याचा खरा उपयोग जन्माला येतो, तुम्हाला सांगतो। तर इथं करुण पुकार सुनी जब प्रभूने द्रौपदी लाज बताई, ते जे घुमणार आकाश बहिणीच, तुम्हाला सांगतो, त्या आकाशाने त्या आकाशाच्या बापाला साथ घातली। जम गया करुण पुकार सुनी जब प्रभूने करुण लाजी बचाई द्रौपदी लाजी बचाई सबसे ऊंची सबसे ऊंची। माझ्या ओळखीचे एक सज्जन आहेत, राजकारणात खूप मोठे होते। त्यांचा एक मुलगा होता, तो पण राजकारणात असाच काहीतरी आमदार विमदार झाला, खूप आनंद झाला त्यांना। दुसरा मुलगा नाला एक जन्माला म्हणजे त्यांच्या हिशोबाने, कारण ते नेतेगिरी करत नव्हतं, राजकारणात नव्हतं। तो बिचारा सज्जन होता, सरळ चालायचा,
पण यांचं दुखणं कायम राहिलं की एक नालायक जन्माला आला. आता इथे ते आकाश जे आहे ना ते आकाश बाप म्हणून घुमत नाहीये, लक्षात घ्या. हा मी फरक सांगतोय, घुमणं कशाला म्हणायचं. जिथे घुमणं आहे तिथे न्याय लागू होतो. अच्छा. हा, जिथे घुमणं नाही तिथे कसला न्याय बोंबलायला, तिथे भोगा सुख दुःखाची फळ. मग तो चांगला पोरग सज्जन जन्माला आलेलं आहे पण ते घुमत नाही बाप, तो रियल आहे ते. ती आकाशाची पोकळी घुमल्याशिवाय बाप जन्माला येणार नाही. पण मग आपण लगेच हे नालायक आहे, हे चांगलं आहे, हे काळ जन्माला आलं, हे गोर जन्माला आलं का. खरं पण आपण कधी जगतच नाही महाराज. आपल्या हिशोबाने चांगल्या वाईटाच्या व्याख्या कोणीतरी आपल्या डोक्यावर मारलेल्या आहेत आणि तसं हा नाही म्हणून नालायक. अरे जरा बाप घुमू द्या आतमध्ये, नाही का. बहीण घुमू द्या आतमध्ये. अरे बहीण घुमली आतमध्ये, द्रौपदी लाज पची आई. बाप घुमू द्या, बघा तुम्ही कसला आनंद आहे तुम्हाला. जगायला शिकलं पाहिजे, बोलायचे विषय नाही. करुणा पुकार सुनी जब प्रभुने, करुणा पुकार सुनी जब प्रभुने, द्रौपदी लाजी बचाई, द्रौपदी लाजी बचाई, सबसे ऊंची. घुमणं ओळखायचं कसं, घुमणं ओळखायचं कसं तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी आकाशाकडून तुमच्या आतमध्ये टाकल्या जातात त्या ओव्हरफ्लो होतात आणि ओव्हरफ्लो झाल्या की डोळ्यातून पाणी येत. तुम्ही जगलात की डोळ्यातून पाणी येणार, लक्षात ठेवा. तुम्ही जगत नाही हे कोरडं, हे कोरडं आहे. मग हे काचे काच आहे, मग डोळे नाहीत. मग हे नुसते काचा बसवलेले आहेत. ओव्हरफ्लो व्हायला पाहिजे आणि ओव्हरफ्लो झालं म्हणजे बाहेर येतो. अश्रू म्हणजे काय, रडण नाहीये, ओव्हरफ्लो. दुःख पण जास्त झालं तर अश्रू, सुख सुद्धा जास्त झालं अश्रू, त्याला दुःख लावू नका तुम्ही, ओव्हरफ्लोइंग. तर ज्या वेळेला तुमच्यामध्ये एखादी गोष्ट घुमते, आकाश घुमायला लागतं. आकाश आणि धरती खूप मोठं अंतर आहे, अंतर. जर छोट्या गोष्टीत मोठी गोष्ट घुमती तर ओव्हरफ्लो व्हायला पाहिजे. ओव्हरफ्लो झाली की बाहेर पडते, बाहेर झालं की परिणाम येतो. करुण पुकार सुनी जब प्रभूने, गळा गळा आशीर्वाद द्रौपदी लाज बचा. करुण पुकार सुनी जब प्रभूने, द्रौपदी लाज बचाई, सबसे ऊंची, सबसे ऊंची. युधिष्ठिर की नो, राजसु यज्ञ युधिष्ठिर की नो, राजसु यज्ञ युधिष्ठिर की नो, तामे झूठ, झूठ नहीं झूठ, तामे झूठ उठाई, झूठ उठाई, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, प्रेम सगाई ऊंची, प्रेम सगाई, राजसु यज्ञ युधिष्ठिर की नो. त्याचा अलग अंदाज आहे. तामे जूठ उठाई, बघा आता याचा कसा आहे, काहीतरी नवीन विचार करायला लागेल आपल्याला. आत्ताच विचार करू, आत्ता आत्ता ताजा अर्थ काहीतरी काढूया. हा, पाणी आहे, पाण्याचा स्वभाव काय आहे की ते दुधात टाकलं तर मिसळतं, रंगात टाकलं कुठल्या त्या रंगाचं होतं.
म्हणजे पाण्यामध्ये तो पाणी असेपर्यंत, पाणी स्वतःचं पाणी पण जोपर्यंत जिवंत ठेवतंय तोपर्यंत ते कशातही मिक्स होऊ शकतं, मान्य मान्य. पण एकदा का ते दुधामध्ये मिक्स झालं तर त्याच्यातलं काढून आपल्याला दुसरीकडे वापरता येत नाही. म्हणजे पाण्याने जर त्याचा स्वीकार भाव कुठल्या तरी विषयात जड केला तर पाण्याचं सगळीकडे मिक्स होण्याचं सामर्थ्य मरत. सामर्थ्य मरेल पण पाण्याने त्याचा पाणी भाव ठेवायचं आणि सगळ्या विषयाचा आनंद घ्यायचा तर ते सुद्धा जमू शकतं. परमेश्वरात आणि जीवामध्ये हाच फरक आहे. जीव हा कुठेतरी स्वीकारून, म्हणजे एका ठिकाणी पाण्याने निळा कलर स्वीकारला, आता काय झालं, ते निळं होऊन बसलं. एका ठिकाणी चिखल स्वीकारला, ते चिखल होऊन बसलं. परमेश्वराचा प्रॉब्लेम काय सांगतो, परमेश्वर पाणी आहे, दोन्ही केवल, पण एक रमलेलं केवल आहे, एक न रमणारं केवल आहे. परमेश्वर न कुठे रमत नाही, त्यामुळे त्याची जी भूमिका आहे ती कुठल्या वेळी काय होईल हे सांगता येत नाही. अचानक तो परमेश्वर असतो आणि अचानक तो वाढपी होतो आणि अचानक तो उष्ट खरकट उचलणारा होतो. तुम्हाला सांगतो हे कशामुळे जमतं, त्या पाण्याचा पाणी भाव शाबूत आहे, त्यामुळे कुठल्याही विषयाला न्याय द्यायला सक्षम असतं. तर हा जो विषय आहे, लक्षात आलं तुमच्या, मोठा विषय, तर ते का जमलं कृष्णाला, सहज आहे. तुमच्या आमच्यामध्ये एकाला सांगा बरं, एखादं हलकं काम करायला सांग, अहो आपल्याकडे बीकॉम झालेलं कोणीतरी असलं ना आजकाल, त्याला झाडू मारायची नोकरी नाही आवडत, नाही आवडणार का, शिकलो दोष, शिकलो हा प्रॉब्लेम. ते लगेच त्याच्यामध्ये ती गाठ तयार होते, बेकाम. बीकॉम म्हणजे बेकॉम. ते आमचा एक होता स्वामी आमचा, बीकॉम म्हणजे बेकॉम, एम ए म्हणजे एम ए घेऊन जा. बीकॉम, तर ते बीकॉम आलं की झाडू मारायला माणूस कचरतो. त्याचं कारण आहे, तुम्हाला सांगतो की त्या दर्जाची भूमिका जर तुम्ही स्वीकारली नाही, एकदा स्वीकार भाव जड झाला की माणूस परमेश्वरापासून पण दुरावला. कारण आता काय झालं की आता दुधातलं पाणी परत काढून नाही वापरता येणार तुम्हाला. सुंदर, अतिशय सुंदर. आणि परमेश्वराला हे जमत सहज, तो कुठल्याही भावात जातो. आता बघाय, राजसू यज्ञ युधिष्ठिर केलं, मोठी घटना आहे. त्या काळात राजसू यज्ञ करायचा म्हणजे स्वतःच सम्राट पण सिद्ध करायचं, आणि त्याच्यामध्ये हा काय करतोय, उष्ट खरकट उचलतोय. त्याचं कारण येतो, त्याचं कारण त्या पाण्याचं पाणी पण लयाला जात नाही, हे कारण आहे तुम्हाला. आणि त्यामुळे कोणी किती वाढलं हे कोणाच्याच लक्षात राहिलं नाही, कृष्णाने खरकट उचललं हे सगळ्यांच्या लक्षात राहिलं. राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन्हो, तामे झूठ उठाई, तामे झूठ उठाई, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची. प्रेम सदाई ऊंची, प्रेम सदाई, कृष्णाने गीता जन्माला घातली एक शब्दासाठी, निष्काम कर्मयोग. मला मध्यंतरी एखादा फोन आला, हा काय प्रकार आहे निष्काम कर्मयोग. हा निष्काम कर्मयोग याचा सोपा अर्थ आज आपण बघू या भजनाच्या अनुषंगाने, की तुम्ही कर्म करायचं पण त्या कर्माला रंग नाही द्यायचा, म्हणजे निष्काम कर्मयोग. बघा आता कसं, तुम्ही काय करता, महिनाभर मेहनत केली, 10,000 रुपये पगार मिळणार, रंग देऊन टाकला, फळ जास्त सुद्धा मिळू शकलं असत.
आपली आपण जेवढी कामं करतो त्या सगळ्यांची फळं सुद्धा आपणच डिझाईन केलेली आहेत, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त काही मिळत नाही आपल्याला लक्षात. आपण कर्माचं फळ सुद्धा डिझाईन करणारी माणसं आहोत, कोण तुम्हाला जास्त देणार? मग काय होतं, मग तुम्हाला हलकं काम हलकं वाटायला लागत. कर्म करा, त्याला रंग नका देऊ. उष्ट खरकट उचलीन, पण उष्ट खरकट उचलून त्याला हलकं कर्म असा रंग नाही देणार. त्याला हलका रंग न दिल्यामुळे ते काम भारी झालं, लक्षात घ्या. कलर चा फॉल्ट आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे कलरहीन कर्म. कर्म करा, रंग देऊ नका त्याला. मी फार भारी काम केलं, मी फार चांगलं काम केलं, झालं. कलर मध्ये मेलं काम ते. कर्म मेलं. कर्म मेलं म्हटल्यावर फळ काय? मग मग भोगा तुम्हाला जी मिळतील ती फळ. जे केलं त्याचं केल्यापेक्षा अधिक फळ हवं असेल, कलर देऊ नका. सिंपल टेक्निक आहे, त्याला निष्काम कर्मयोग. अख्खी गीता या विषयासाठी जन्माला आली हे लक्षात ठेव. राजसूय युधिष्ठिर की नो, तामे ज्योत उठाई, तामे ज्योत उठाई, सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम के बस पारथ रथ हाक्यो, प्रेम के बस पारथ रथ हाक्यो, भूल गयो ठकुराई. डेंजर आहे. हे आपण मागच्या वेळेला गुरुवारी जे ऐकलं ना, त्याचं संक्षिप्त स्वरूप हे आहे. ऐका ना, ह्या गुरुवारी आपण जे ऐकलं 2.5 तास, त्याच शॉर्ट हे आहे. काय करत बघा ते, ऐका ना. राज म्हणजे काय ते, प्रेम के बस नृप नाही, बघा बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. नाही, प्रेम के बस पार रथ रथ हा क्यो, भूल गयो ठकुराई. म्हणजे स्वतःच मोठे पण विसरून गेला तिथे. आणि एवढाच फरक जीव आणि परमेश्वर मध्ये, एवढाच फरक. मोठे पण विसरत नाही तो जीव, मोठे पण विसरतो तो परमेश्वर. इतका छोटा बारीक फरक आहे, तुम्हाला सांगतो. बाकी फरकच नाही काही, सेम कलर सेम. पण याला मोठे पण लक्षात राहत नाही, आणि याला मोठे पण लक्षात राहत नाही मिळवतो. हा फरक आहे. प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो, भूल गयो ठकुराई, खूप महत्वाचा विषय आहे तुम्हाला सांगतो. खूप महत्वाचा. मी खूप प्रभावशाली लोकांमध्ये वावरलं, तुम्हाला सांगतो. खूप प्रभावशाली लोकांमध्ये वावरलेलं मी, म्हणजे मला दिसतो मी असा किडकिडी, त्याच्यावर जाऊ नका. मी खूप म्हणजे मोठमोठ्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये, म्हणजे माझ्यावर पण जाऊ, मी किडकिडीत दिसतो म्हणून माझ्यावर जाऊ नका. मी खूप प्रभावशाली व्यक्ती बघितल्या, आणि तुम्हाला खरं सांगतो, भिकारी वाटल्या मला त्या. सगळा प्रभाव घेऊन जे लोक येतात ना, कुठून तरी वाचून प्रभाव आलेला, कुठून तरी अभ्यास करून प्रभाव आलेला, स्वतःचा प्रभाव नाहीये, भीक मागून आणलेला प्रभाव आहे, तुम्हाला सांगतो. आणि हे सगळे भिकारी मोठे मोठे प्रभावशाली व्यक्ती बनून बसलेले आहेत. पण प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो, की एखादा खरा प्रभाववाला आला तिथे, पळून जातात लगेचच, तितर बितर, काय कळत नाही त्यांना, म्हणजे घामच फुटतो लगेचच. मग त्यांचा प्रभाव काय कामाचा, असला प्रभाव काय कामाचा जो घाबरतो. प्रभाव हा असा पाहिजे, इनबिल्ट. सोनं आलं
तर असं आपण म्हणतो की आता सोनं आधी आलं आणि सोने पण नंतर येईल असं काही नसतं. हा इथे एक लोखंड सुद्धा स्वतःचं लोखंड पण घेऊनच जन्माला येतो, पण तुम्ही आम्ही स्वतःचा प्रभाव घेऊन जन्माला येत नाही आहोत. हे सगळे भीक मागून आणलेले प्रभाव डोक्यावर घेऊन हिंडतो आणि प्रभावशाली म्हणून, पण त्याच्यापेक्षा मोठा प्रभाव दिसला की वाट लागून जाते तुम्हाला. सांगतो हे जे आहे ना प्रेम के बस पारथ रथ हा क्यों, हे प्रभावाच्या अनुषंगाने तुम्ही बघा याच्याकडे. परमेश्वराचा प्रभाव हा भीक मागून आणलेला प्रभाव नाहीये तुम्हाला सांगतो. त्यामुळे तो रथाच्या अशा ठिकाणी घोडे आकायला बसला म्हणून परमेश्वर पण गेला असं होत नाही. ज्यांच्यावर प्रभाव लादावा लागतो ते तुम्ही आम्ही आहोत म्हटलं. म्हणजे उधार का सिंदूर आहे सब, कुठून कुठून प्रभाव जमा केलेला असतो. काही लोक शिक्षणाने प्रभाव जमा करतात, काही लोक गुणाने प्रभाव जमा करतात, काही लोक धर्माने प्रभाव जमा करतात, काही लोक विज्ञानाने प्रभाव जमा करतात, काही लोक कलेने प्रभाव जमा करतात. प्रभावच, पण ओरिजिनल प्रभाव, ओरिजिनल विषय महत्वाचा आहे. आणि ओरिजिनल प्रभाव हा एक लक्षात घ्या की सगळ्या कितीही मोठी प्रभाव, मी तुम्हाला सांगतो मी इतक्या मोठ्या लोकांना बघितले नाही, त्यांच्याकडे जायकी लायकी नाही असे लोक म्हणायची मला, अरे तिथं जायची आपली लायकी नाही. आणि नंतर तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की मी तिथे बसलो आणि ते प्रभावहीन झाले. तुम्हाला सांगतो हे मोठे पण नाहीये, ओरिजिनल प्रभाव आहे, ओरिजिनल आहे. मी लोकांना सांगतो मी व्हायरल इन्फेक्शन आहे. ते एखाद्या गावात व्हायरल इन्फेक्शन पसरल्यावर तिकडे गेलं की व्हायरस लागतो ना तो. मी जिथं गेलो मी माझा प्रभावाने जाणारा माणूस आहे. तो प्रभाव कदाचित त्याच्यापेक्षा कमी असेल पण त्याचा बाप होऊन बसतो. तुम्हाला सांगतो हा माझा दुःखाचा पण भाग आहे थोडासा. कारण प्रॉब्लेम माझे मित्र कमी होत चाललेत. पण आता मी यांना सकाळी म्हटलं की एखाद्या सूर्याने नाही का तापहीन होऊन कसं चालायचं ते काही कळत नाही. मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य, म्हणजे माऊलींनी उपमा दिली आहे नाही का, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, हा कसं शक्य आहे. मार्तंड जे तापहीन म्हणजे कोण, मग तो चंद्र तो रात्रीच निघायला पाहिजे, दिवसा त्याला परमिशन नाही. दिवसात तो आला की संपला. तर हा प्रॉब्लेम आहे मोठा. तर प्रभाव त्याला म्हणायचं कृष्णासारखा पाहिजे प्रभाव. बसलाय कुठे घोडे अंग हाकायला, पण परमेश्वर पण लयाला जात नाही याला म्हणायचं परमेश्वर. प्रेम के बस पारथ रथ हाक्यो, ओरिजिनल आहे भाग तुम्हाला सांगतो मी. ही फार पूर्वी एका काय त्याला म्हणतात अकबर बिरबलाच्या स्टोरी मध्ये, तर तो मग आता कुठे छापूनही आली ती स्टोरी, की म्हणे बादशाहने सांगितलं की माझी दाढी, माझ्या दाढीला कोण हात घालू शकतो नाही का, माझ्या दाढीला कोण हात घालणार. आणि त्याच्यानंतर बिरबल म्हणाला असा गर्व करू नका, कोणीतरी निपजेल. आणि एक दिवशी असं झालं की बिरबलाच्या कोणीतरी नातेवाईकाचं लहान मूल बिरबल दरबारात घेऊन आला, आणि ते इतकं गोड होतं की ते गोड बादशाहने हातात घेतलं आणि ते बादशाहची दाढी धरली. बिरबल म्हणाला महाराज तुमच्या दाढीला हात घालणारा जन्माला आला. या जगामध्ये आनंदासारखा प्रभाव नाही. जर तुम्हाला प्रभाव पाडायचा असेल, माझ्याकडे काय आहे, नो सामर्थ्य, सामर्थ्य नाही, आनंद आहे. आणि या जगात आनंदाचे साठी असे म्हणजे आसुसलीत लोक तुम्हाला सगळी, म्हणजे दाता एक राम भिकारी सारी दुनिया, कशासाठी, आनंद नाहीये. सगळ्या प्रभावशाली व्यक्ती सुद्धा हातच पसरलेला आहे, आनंद नाहीये. तुम्हाला सांगतो मी उदाहरित कसला आलाय आनंद, फक्त आनंद. ते लहान पोरग आनंद आहे त्याच्याकडे, तोच त्याचा प्रभाव. आणि प्रभाव असला तर तो बादशाहच्या दाढीला हात घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो प्रेम के बस पारथ रथ हाक्यो, प्रेम के बस पारथ रथ हाक्यो, भूल गयो ठकुराई.
सबसे ऊंची ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, ऐसी प्रीत बड़ी वृंदा ऐसी प्रीत बड़ी वृंदावन नहीं रेकॉर्ड ब्रेक करायचं तर मग शेवटी त्यांना मी एक माणूस दाखवलेला आहे की तो हरलेला आहे तो म्हणला किती दिवस बोलू शकशील म्हणलं काय तू लाव म्हटलं रोज किती वेळ म्हटलं दोन तीन तास बोलू आपण म्हटलं किती दिवसात थकशील म्हटलं तुला काय वाटतं काय दोन चार पाच दिवस आठ दिवस आणि एकदा बोललेलं परत बोलायचं नाही म्हटलं मान्य मी सहा महिने बोलत होतो रोज ऐसी प्रीत बड़ी वृंदावन अनंत है ऐसी प्रीत बड़ी वृंदावन ऐसी प्रीत बड़ी वृंदावन मी उद्याचा एक लेख लिहिला त्यात लिहिलं की मी संगीत म्हणजे काय हे मी शिकायला गेलो आणि पहिल्याच दिवशी संगीताची व्याख्या मला शिकवली जी तुमच्या दोघांना माहिती आहे ती संगीताची व्याख्या काय की ज्याच्यामध्ये गायन वादन आणि नृत्य या तीन गोष्टींचा समावेश होतो त्याला बरोबर आहे ना रे बाबा तर मी त्याचा विचार केला की गायन वादन नृत्य या तीन विषयांचा समावेश का केला म्युझिक मध्ये आणि त्याचं मला उत्तर सापडलं तुम्हाला सांगतो की गायन हे गळ्याद्वारे केलं जातं तर गळा हे आकाशाचं संक्षिप्त वर्जन हा गळा म्हणजे गळा नाहीये आकाश दिसायला एवढीशी पोकळी आहे तुम्हाला सांगतो आकाश म्हणजे काय पोकळी गळा म्हणजे काय गळा पोकळ नाही केलं तर तुम्हाला शब्द म्हणता येतील का नाही म्हणता येणार गाणं म्हणता येईल नाही पण एका जन्मामध्ये माणूस हजारो लाखो कोट्यावधी शब्द बोलू शकतो एवढ्याच्या पोकळीतून हजारो राग गाऊ शकतो एखाद्या पोकळीतून म्हणजे तर जी असीम गोष्ट सीमित भागात म्हणजे बीज स्वरूपात तुमच्यामध्ये येऊन बसली आणि आता तिचा असीमाकडे प्रवास सुरू झाला म्हणून गायनाचा संगीतामध्ये समावेश मग नंतर म्हटलं की वादनाचा संगीतामध्ये का समावेश केला तर असे पण ध्वनी या जगात आहेत की जे गळ्यातून नाही निघत पण आहत मारलं की निघतात फुंकलं की निघतात छेडलं की निघतात घासलं की निघतात है कि नहीं घसीट है कि नहीं सुशीर फुंकर बोनी घासायचं छेडायची वाद्य म्हणजे सतार है कि नहीं आणि आघाती वाद्य म्हणजे हे तबला तर ते जे वाजतंय ते इथून नाही निघत पण परमेश्वराने ध्वनी संपूर्ण दिलेला आहे जो गळ्यातून येतो त्याच्या व्यतिरिक्तचा जो अनाहत भाग आहे तो अनाहत भाग आहताद्वारे बाहेर येणं गरजेचं आहे म्हणून वादनाचा समावेश संगीतामध्ये केला मला सांगतो म्हणजे ही मोठी घटना आहे एक तबला त्याच्यावर त्रिताल वाजवा झपताल वाजवा आणि मग माझ्या लक्षात आलं की वाद्य वाजत नाही कलाकार वाजतो तू अर्जुनच्या हातात तबला दिला नाही वाजणार लक्षात घे विवेक वाजतोय त्याच्यामध्ये म्हणजे तिथे सुद्धा तेच आहे की आतमधलाच घटक आहे अनाहत आणि तोच बाहेर व्यक्त व्हावा म्हणून आहत परिस्थिती निर्माण होते म्हणून गायनाबरोबर वादनाचा समावेश केला आणि मग आता उरलं नृत्य ऐसी प्रीत बडी वृंदावन क्या बात आहे नृत्याचा समावेश का केला तर त्याचं एकमेव सूत्र आहे की नृत्य कशाला टाकलं गळा कशाला दिला बंधनात असणार रागदारी मुक्त व्हावी म्हणून गळा बंधनात असणार अनाहत मुक्त व्हावं म्हणून वादन
आणि बंधनात असलेला जीव मुक्त व्हावा म्हणून नृत्य. तो बंधनात आहे. आणि मग म्हटलं की ऐसी प्रीत बडी, आधी ते आपण बघूया. ऐसी प्रीत बडी वृंदावन, ऐसी प्रीत बडी गोपीन नाची नचाई, गोपीन नाची नचाई सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची. जीव मुक्त होऊ शकतो कशावरून? त्याचं कारण आहे, तो जमिनीला चिटकलेलाच नाहीये. हे पहिलं कारण, जमिनीला चिकटलेला नाहीये. चिकटलेला असता तर बंधनात राहिला असता. हात पाय मोकळे, अमेरिकेत राहू शकतो, रशियामध्ये राहू शकतो, जपानमध्ये राहू शकतो, इंडियात पण राहू शकतो, स्वतंत्र आहे. त्याला जन्मापासून स्वतंत्रता आहे, लक्षात घ्या. चिटकलेला नाहीये कुठे. आता चिटकण्यातून जर माणूस सरळ चालत राहिला तर मुक्त आहे, मुक्त आहे. पण ही मुक्ती शांतीचा संभव देते, आनंदाचा संभव देत नाही. बघा, पाय तर मुक्त आहेत, मग तुम्ही चालू पण शकता, नाचू पण शकता. दोन प्रतिक्रिया आहेत. एक आहे की सरळ साधं चालणं, शांती आनंद नाही. आणि एक आहे नाचणं, आनंद. दोन प्रतिक्रिया, एक शांतीची प्रतिक्रिया होते, एक आनंदाची प्रतिक्रिया. म्हणजे मुक्ती सुद्धा जर ज्ञान अनुषंगाने तुम्ही गेलात तर तुम्ही गंभीर होता, चालून आनंद मिळवता. पण प्रेमाने तुम्ही नाचून आनंद मिळवता. मग नाचणं का गरजेचं आहे? नाचणं गरजेचं अशासाठी आहे की मूलतः जीव जो आहे, मूलतः तो धरतीचा अंश नाही, तो धरतीचा अंश नाही येत. आणि म्हणून तो जेवढा धरती सोडेल तेवढा आनंद निर्माण होतो. पशु पक्षी आनंदात आहे. बघा, बाग त्यांना भर, त्यांना पंख का फुटले? हलके झाले. धरतीशी नातं कमी झाल्यामुळे भरारी आली. आणि भरारीमध्ये आनंद आहे, तुम्हाला सांगतो. तर तुम्हा आम्हाला ती सुविधा उपलब्ध दिली आहे बघा परमेश्वराने, की तुम्ही आम्ही भरारी घेऊ शकतो वरती. भरारी घेतली, माणसाचे पाय वर गेले की आनंदाची निर्मिती होते. कारण जमिनीपासून नातं तुटतं, जमिनीपासून नातं तुटलं की जो रियल तुमच्यामध्ये तुम्ही आहात ते हवेशी नातं सांगणार आहे, थोडस ते आकाशाशी नातं जडणार आहे तुमचं. ते तुम्ही जमीन नाहीये, तुम्ही आकाश आहात. पोकळी काम करतीये, पोकळी गेली की मेला माणूस. चोकअप झालं, चोकअप झालं म्हणजे काय? काय झालं? पोकळी गेली. तुम्ही पोकळी आहात, तुम्ही चोकअप नाहीये. चोकअप म्हणजे भरला पोकळी. तर ते काय होतं, नाचल्यावर जास्त पोकळी निर्माण होते. जास्त पोकळी निर्माण झाली तर ज्याचं आहे त्याच्याशी नातं जमतं, आणि मग त्याच्यामधून आनंदाची निर्मिती होती. ज्याचं आहे त्याच्याशी नातं, तो सुद्धा आनंद स्वरूप, आणि मी सुद्धा आनंद स्वरूप. आनंदातून नाचणं जन्माला येतं. आणि म्हणून ऐसी प्रीत पडी वृंदावन, परमेश्वराची डायरेक्ट नातं नाचण्यामुळे. ऐसी प्रीत बढी वृंदावन, गोपीन नाची नचाई, गोपीन नाची नचाई सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची, सबसे ऊंची. सूरदास सूर क्रूर एहो लायक नाही, सूर क्रूर एहो, सूर क्रूर एहो लायक नाही, सूर क्रूर एहो लायक.
लड़ाई कहा लगी करो बड़ाई सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सूरदास एहो लायक नाही सूरदास एहो लायक नाही हे शब्द खूप महत्त्वाचे तुम्हाला सांगतो याच्यात सुद्धा थोडासा बारीक एक भाग आपण काढूया आता हा एंडच आहे आज ठरवलंच होतं की नियम पाळून नियम मोडायचा आहे का नाही म्हणजे हे आपल्याला जमतं नियम पाळून नियम मोडायचा आहे का नाही म्हणजे वेळेचा नियम पाळला वेळेचं बंधन नाही पाळलं काय जेव्हा होईल तेव्हा वेळ जो होईल 8:30 काही प्रॉब्लेम नाही 2:05 होतात आपल्याकडे ते बकरू जे आहे त्याचा आता कुत्र्यात समावेश झालेला आहे तर सूरदास एहो लायक नाही प्रेम सगाई देवता सबसे ऊंची प्रेम सगाई असं म्हणून म्हणून बरीच उदाहरणं सूरदासाने दिली आणि मग म्हणतात की एहो लायक नाही ते का लायक नाही तुम्हाला सांगतो मी की एक झगडा आहे एक आहे अन्न जे तुमच्या समोर ठेवलं की तुम्ही फार विचार करत नाही भूक लागलेली असते तुम्ही ते पटापट खाऊन घेता विचार बाजूला ठेवता बरोबर की नाही आणि मग विचार करताना तुम्ही विचार करत राहता सूरदास म्हणतात की अन्न आणि विचार ज्या वेळेला तुम्ही एकसारखं या दोघांना ट्रीट करता त्या वेळेला तुमच्या लक्षात येतं की हे जे जीवन आहे किंवा हे जे प्रेम आहे हे प्रेम शब्दात येत नाही अन्नासारखं पचवावं लागतं आणि म्हणून सूरदास एहो लायक नाही कारण हा विचार मांडला सगळा पण हा विचार पचला पाहिजे तो पचत नाही विचार अनुषंगाने ठीक आहे पचन अनुषंगाने प्रॉब्लेमॅटिक आहे तर ज्या वेळेला विचार अन्नासारखा पचवला जाईल त्यावेळेला सूरदासासारखी वाक्य आपली सुद्धा येतील की सबसे ऊंची प्रेम सगळी ठीक आहे एहो लायक नाही ते पचत नाही ओव्हरफ्लोईंग आहे मोठ आहे अचाट आहे पचत नाही आणि मग त्याच्यापेक्षा सोपी आयडिया आहे शस्त्र खाली टाकून दिली तर ही सूरदासाने एवढी महिमा गायली आहे प्रेमाची आणि शेवटी शस्त्र खाली टाकून प्रेमाला विजयी केलं आहे की नाही सूरदास एहो लायक नाही सूरदास एहो लायक तुम्ही आम्ही काय करतो तुम्ही आम्ही भांडतो परमेश्वराची सगळं करतो पण विजय माझा व्हावा तिथे तुम्हाला प्रेम पचलं नाही पटलं पचलं नाही ज्याला पचलं तो लगेच हात हत्यार खाली टाकून मोकळा होऊन जाणार सूरदास एहो लायक नाही काय हत्यार टाकलंय तुम्हाला सांगतो आणि याला म्हणतात प्रभाव तुझ्या कोण नादाला लागणार याला प्रभाव म्हणतात की ज्या वेळेला जरासंधाच्या मारातून वाचण्यासाठी 17 कृष्ण पळाला काय प्रभाव आहे आणि मग नंतर त्या कालयवन आला तर त्याच्यासाठी सुद्धा पळाला त्या कालयवनाला वाटलं हा पळपुटा आहे पण हे पळपुटे पण नव्हे ही चाल आहे सामर्थ्य सामर्थ्य वापरायचं कसं पळण्याचं ते सुद्धा कृष्णाला विचारलं पाहिजे तर शस्त्र खाली टाकून विजयी भव प्रेमाचा विजय होणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही विजयी होऊन चालणार नाही मर्त्य विजयी होऊन चालणार नाही अमराचा विजय होणं गरजेचं आहे म्हणून सूरदासांनी हत्यार टाकले नाही सूरदास हो लायक नाही सूरदास हो इथं शब्द सूरदास मी म्हणतोय सूर क्रूर क्रूर
कारण काय आहे तुम्हाला? क्या बात है? तो म्हणतो की प्रेम हा शब्द उच्चारण सुद्धा क्रूरता आहे म्हणतो, बरं, नाजूक आहे. खुदा जब हुस्न देता है नजाकत आ ही जाती है, नाजूक आहे. म्हणजे लाकडाला आर पार पोखरणारा भुंगा एकदम कमळाच्या नाजूक पाकळ्यात बंदिस्त होतो, लक्षात. कसं आहे बघा ना, नाजूक आहे, त्याची ताकद किती भुंग्याची, लाकडाला पोखरून काढेल. झाडाला तो पोखरतो तुम्हाला सांगतो, पण तोच भुंगा कमळाच्या पाकळीमध्ये त्या पाकळ्यांना अजिबात धक्का लावत नाही, त्याच्यामध्ये अलगद विसावतो. तुम्हाला सांगतो, शस्त्र टाकलं आणि काय झालं, कमल निवासिनी कोण, लक्ष्मी. त्या लक्ष्मीची जागा त्याला मिळाली भुंग्याला, लक्षात घ्या. कमल निवासिनी झाला तो, कमल निवासिनी झाला तो तसा. कशामुळे? हत्यार टाकून दिलं, हत्यार टाकलं आणि प्रेमाचा उजरंब झाला. तर तो भाग आहे तिकडे, एक सामर्थ्य टाकलं की दुसरं जन्माला येतो. क्रूर 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 शब्द लक्षात घ्या. सूरदास म्हणतोय मी क्रूर आहे, एवढं पण नाही गायला पाहिजे होत, पण राहावलं नाही, राहावलं नाही म्हणून गायलो. पण प्रेम हा गाण्याचा विषय नाही, हा अन्नासारखा पचवायचाच विषय, हा गाण्याचा विषय नाही, शब्दांचा तर नाहीच नाही. आणि म्हणून सूरदास काय म्हणतात, सूर क्रूर. सूरदास स्वतःला क्रूर म्हणून घेतात, तो शब्द मला खटकतोय पण तो बरोबर आहे. सूर क्रूर एहो लायक नाही, हा क्रूर आहे. कशाला काढलं बाहेर, कशाला बोललास? प्रेमाची गुप्तता हाच प्रेमाचा प्रस्फोट, लक्षात घ्या. तसं प्रेम वाढणार, प्रेम गुप्त राहिलं की वाढतं. आपल्याला वाटतं की कोपऱ्या कोपऱ्यात प्रेमी काय करतात, अरे कोपऱ्या कोपऱ्यानेच वाढतं महाराज. चार चौघात येऊन प्रेम करतो, प्रेम करतो, ते प्रेमाची वाट लागेल तुम्हाला सांगतो, सौंदर्य निघून जाईल त्याचं. ते हे गुपचूप वाढणारा विषय आहे, हा बोलून वाढणारा सब्जेक्टच नाहीये. त्यामुळे सूर क्रूर एहो लायक नाही. तुम्ही आम्ही जर प्रेमाची वाच्यता केली खलास, प्रेमच संपत तिथे, वाच्यता नाही, पचाव. आता हा क्रूर शब्द डेंजर आहे बघा. सूर क्रूर एहो लायक नाही, कहा लगी करू पढाई, कहा लगी करू पढाई, सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम सदाई ऊंची, प्रेम सदाई, प्रेम सदाई ऊंची, प्रेम सदाई, प्रेम सदाई ऊंची, प्रेम सदाई, प्रेम सदाई ऊंची, प्रेम सबसे ऊंची, प्रेम सदाई सबसे ऊंची, प्रेम सदाई सबसे ऊंची, प्रेम सदाई सबसे ऊंची, प्रेम सदाई. गोविंद बोलो हरि गोपाल, 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 बोलो गोविंद बोलो हरि गोपाल, गोविंद बोलो हरि गोपाल, गोविंद बोलो हरि गोपाल, गोविंद बोलो हरि गोपाल, गोविंद गोविंद बोलो हरि गोपाल, बोलो गोविंद बोलो हरि गोपाल, बोलो Thank you.
की जय। बोलो आनंद कंद नंद नंद की जय।